त्यांची खूप मनोभावे आराधना करून आणि अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये गणेशोत्सव पार पडला. आज तुकाराम माळी गणपती जो मानाचा गणपती आहे त्याची आरती करून विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे कोल्हापूर सांगली सातारा भागामध्ये आलेल्या पुराचं सावट हे गणपतीवर होतं. तरीही आपला भारतीय माणूस कितीही संकट आली तरी परमेश्वराची आराधना काही सोडत नाही. त्याप्रमाणे अतिशय मनोभावे सगळ्यांनी आराधना करून गणपती बाप्पाला असं म्हटलेलं आहे, गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या. आज दिवसभरातल्या सगळ्या मिरवणुका शांततेने पार पाडाव्यात यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो. दादा गणपतीला निरोप देत आहे, आगामी निवडणुका समोर आहे, आता आता गणपतीकडे काय मागतंय? गणपतीकडे महाराष्ट्राची सुख आणि समृद्धी मागतोय. गणपतीकडे हे जे निसर्गाचं चक्र बिघडलं आहे, किती पाऊस येईल गॅरंटी नाही, कधी पाऊस येईल याची गॅरंटी नाही, निम्म्या राज्यात दुष्काळ आहे तर निम्म्या राज्यात महापूर आहे, हे जे निसर्गाचं चक्र बिघडलं आहे ते पुन्हा एकदा 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा आणि 4 महिने उन्हाळा असं नियमित चक्र सुरू होऊ देत, महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुखी होऊ देत असं मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो.